नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे आताची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्राची चिंता वाढली धक्कादायक बातमी समोर बघा राज्यामध्ये धडाकेबाज ती निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेले आहे हे संपूर्ण निर्णय तेरा जानेवारीपासून संपूर्ण राज्यामध्ये तातडीनं लागू करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे बघा या संदर्भात कशा प्रकारचे हे निर्णय आहे आणि कशामुळं हे निर्णय घेण्यात आलेले आहे या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर व्हिडिओ खालील लाल कलरच्या क्लिक करून समोरील बेलवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील तर चला काय हे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो काही मिनिटांपूर्वीची ही बातमी बघा महाराष्ट्राची चिंता वाढली धक्कादायक बातमी समोर राज्यामध्ये धडाकेबाज तीन निर्णय यामुळे घेण्यात आलेले आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये उद्यापासून लागू करण्याचे आदेश सुद्धा तातडीनं देण्यात आलेले आहे तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर जाणून घेऊया संपूर्ण महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रात हाय अलर्ट धक्कादायक बातमी समोर मुख्यमंत्र्यांनी घेतले तीन मोठे आणि महत्त्वाचे निर्णय बघा कोरोना विषाणूचे प्रमाण आटोक्यात आले असतानाच आता बर्ड फ्लू मुळे देशभरामध्ये चिंतेचे वातावरण आहे बर्ड फ्लूचा आजार हा अत्यंत धोकादायक असून याचा मृत्यू दर हा दहा ते बारा टक्के इतका आहे त्यामुळे राज्यात हाय अलर्ट घोषित करणं गरजेचं असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल म्हटले होते देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या बर्ड फ्लूने थैमान घातला असून महाराष्ट्रातही याचा शिरकाव झाला आहे सुरुवातीला पक्ष्यांमध्ये संसर्ग होणाऱ्या या आजाराचा मानवी शरीरातही संसर्ग होतो बर्ड फ्लू संदर्भात राज्यातील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवडणस्थाने

पशुसंवर्धन विभागासाठी जैव स्तर अद्यावत प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यानंतर तिसरा निर्णय ज्या भागात बर्ड फ्लू रोगाची लागण नाही अशा भागामध्ये अंडी व मांस सत्तर डिग्रीपेक्षा जास्त तापमानामध्ये शिजवून खाल्ल्यास काही दुकान असल्याचे नमूद करून याबाबत गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे